आज जी भाजपा आहे ते देवेंद्र फडणवीस, बावनकुले, विनोद तावडेंची भाजपा आहे ना. अंडरस्टिमेट म्हणजे दबाव टाकून त्यांच्या राजकारण संपवायची भाजपाने जे कोंडी केली आहे ते चुकीचं आहे. सर पंकजामुळे आज जे वक्तव्य आले आहे, मी सहनशील कन्या आहे, अजून किती दिवस कोंडी सहन करायची, त्याच्यावर आपली काय प्रतिक्रिया? हा, असं आहे, भाजपाच्या अंतर्गत मामला आहे, मी काय बोलू. पण एक विषय नक्की आहे की ज्या प्रकारची भाजपानी राजकारण सुरू केलं आहे महाराष्ट्रामध्ये, जे आयात आणि निर्यात सिस्टम ठेवलेलं आहे ना, तर हे बरं नाही. जे गोपीनाथ मुंडे साहेबांची भाजपा होती, प्रमोद महाजन साहेबांची भाजपा होती, तो भाजपा आज कुठं आहे? आज जी भाजपा आहे ते देवेंद्र फडणवीस, बावनकुले, विनोद तावडेंची भाजपा आहे ना. तर जे लोक होते आणि पंकजा मुंडेला ज्या प्रकारले अंडरस्टिमेट म्हणजे दबाव टाकून त्यांच्या राजकारण संपवायची भाजपाने जे कोंडी केली आहे ते चुकीचं आहे. आणि पंकजाताई मुंडे हे एक मोठे नेता आहे, ओबीसी वर्गाचे एक बडे नेता आहे. जर त्यांचा असा मत आहे तर छोटे कारखानदारांचं काय सांगू आम्ही? हे दुःखद आहे. आणि महिलांना न्याय द्यायची भाजपाची बात आहे की मी महिलांना, आम्ही महिलांना न्याय देतो, पण कुठे आहे न्याय? पंकजाताई मुंडेसारखे मोठे नेत्यांना जर न्याय भेटत नाही तर लहान कार्यकर्त्यांसाठी काय बोलू आम्ही? तर बावनकुले यांचे वक्तव्य आले आहे की पत्रकारांना ढाब्यावर घेऊन जायचे, त्याच्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? असं आहे की बावनकुले भारतीय जनता पार्टीचे नेता तर आहे, पण ते काय कोणी चहा पाण्याच्या दुकान उघडले आहे का? अरे चहा पान आमचे पत्रकार बंधू स्वतः घेऊ शकतात, कोणाची गरज नाही. आणि हे प्रेमाने विषय आहे. आम्हाला जर आमच्या पत्रकार मित्रांसोबत बसायचे आहे, चहा पाणी करायचे आहे, तर बोलायची गरज नाही. आम्ही नेहमीच करतो आहे, आम्ही चहा घेतो, मिठी मारतो, गोड गोड बोलतो आहे, पण बोलून त्यांना चहा पास करा, त्यांना जरा खुश करा, ते आमच्याबद्दल चांगली बातम्या देतील, हे कशी मानसिकता आहे बावनकुले तुमची? तुम्हाला लाज वाटली पाहिजे. हे पत्रकार बंधू रात्र दिवस जागून आमच्या विषय जनतेसाठी घेऊन जातात, जनतेच्या हितासाठी ते बाजू मांडतात, आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला मतामध्ये, तुमच्या डोक्यात मध्ये असं मत आहे? हे चुकीचं आहे, आम्ही याचा निषेध करतोय.